नमस्कार राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे आणि आता अनिल देशमुख या प्रकरणातून सुटणार की अडकणार हा प्रश्न सगळ्यांनाच वाटतो आहे अनिल देशमुखांच्या सोबत आणखी काही मंडळी या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुंतत आहेत आणि यांचं हे गुंतणं आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बदल करत आहे गोष्ट अशी ही समजती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि त्या भेटीमध्ये ते जे गैरराजकीय विषयावर बोलले आहेत खरं तर ते अराजकीय विषयावर बोलले आहेत अराजकीय म्हणजे अराजक पसरण्याची शक्यता आहे त्या विषयावर बोललेल्या आहेत गैरराजकीय असेल तरीही सगळेकडून राष्ट्रवादीचे मंत्री नेते अडचणीत येत आहेत आणि यावर उद्धव ठाकरेंनी काहीतरी कारवाई करायला हवी भाजपच्या मंत्र्यांच्या चौकशा देखील राज्यातील माजी मंत्र्यांच्या राज्यातील तपास यंत्रणांमार्फत करायला हव्यात असं शरद पवारांना वाटतं शरद पवार ठोशास ठोशा देण्याच्या प्रयत्नात आहेत अशी ही एक माहिती मिळते आहे दुसरी माहिती अगदी विरुद्ध बाजूची मिळते आहे की यामुळं अस्वस्थ झालेल्या पवारांनी आजकाल मोदींच्या बाजूनं झुकायला सुरुवात केली आहे उदाहरण म्हणून लोक शेतकरी आंदोलनाबाबत त्यांची बदललेली भूमिका याबाबत बोलतात असो जे काय असेल ते असो पण ईडी सी बी आय हे दोन्हीही तपास यंत्रणा आता अनिल देशमुखांच्या भोवती आपलं फास आवळू लागलेले आहेत काय झालंय आपण ज्या विषयावर अनिल देशमुखांच्या सातत्यानं बोलत आलेलो हो आहोत ते विषय आता पुढे येत आहेत आणि त्याबाबतची स्पष्टता होऊ लागलेली आहे अनालायझरनं यापूर्वी जे जे काही व्हिडिओ करून अनिल देशमुखांच्या लाल बाजारमधील कंपन्यांविषयीची माहिती दिली होती त्याबाबत काही भाष्य केलं होतं त्यासोबत त्यांच्या काही अशा खोट्या बनावट कंपन्या देखील आहेत असंही म्हटलेलं होतं त्यांचे स्वीय सचिव स्वीय सहाय्यक यामध्ये लिप्त आहेत अशी माहिती सूत्रांमार्फत मिळालेली अनालायझरनं दिली होती आणि त्या सगळ्या गोष्टी आता स्पष्टपणे समोर येताना दिसत आहेत देशमुखांची दोन माणसं अटक आहेत एक शिंदे दोन पलांडे त्यातला शिंदे हा देशमुखांच्या संस्थेमधला कर्मचारी आहे आणि त्यानं संस्थेमध्ये चार कोटीच्या वरची रक्कम चार कोटी वीस लाखाच्या आसपासची रक्कम संस्थेमध्ये ट्रान्सफर करून घेतली आहे ती कशी घेतली आहे याबाबतचा व्हिडिओ देखील आपण मागे बघितलेला आहे आता नवीन एक खुलासा होतो आहे जो ईडीच्या चौकशीमध्ये पुढे येतो आहे आणि आपण त्याबाबतचा दावा केलेला देखील होता आपण नेहमी म्हणत आलेलो होतो की बदल्यांच्या प्रकरणामध्ये अनिल देशमुखांचा सहभाग आहे रश्मी शुक्लांचा जो अहवाल समोर आला आहे तो अहवाल हा अर्धवट आहे आणि पूर्ण अहवाल येणं बाकी आहे विशेषतः आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा मोठा सहभाग आहे यात पैसे गोळा केले गेलेले आहेत म्हणजे सहभाग तर असतोच पण पैसे गोळा करण्यात सहभाग आहे हे आपण सातत्यानं मांडत आलेलो होतो याला आधार रश्मी शुक्लांचा अहवाल होता आता त्यानंतर जे स्वीय सचिव होते पलांडे जे अप्पर जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आहेत त्यांना सी डीनं अटक केल्यानंतर त्यांनी काही खुलासे केले आहेत त्यांनी पहिल्यांदा हे कबूल केलं आहे की शंभर कोटीच्या वसुलीसाठी जी बैठक ज्ञानेश्वरी या त्यांच्या सरकारी निवासस्थानावर झाली आहे होती असा दावा परमवीर सिंगांनी केला होता आपल्या पत्रामध्ये तशी बैठक खरोखरच झालेली होती म्हणजे पलांडे यांनी पहिल्या गोष्टीची कबुली दिली आहे की ज्ञानेश्वरीवर झालेली बैठक ही खरोखर झालेली होती म्हणजे वसुलीचे निर्देश सचिन वाझेला करवी देण्यात आले होते दुसरी एक गोष्ट ते कबूल करतायत ते म्हणजे आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या राज्यामध्ये झाल्या आहेत त्या बदल्यांच्या बाबत एक महत्वाची माहिती त्यांनी दिली आहे की यामध्ये आर्थिक व्यवहारात अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवाराचा सहभाग आहे आता परिवाराच्या सहभागामध्ये कोणाकोणाचा हे रश्मी शुक्लांच्या अहवालामध्ये नमूद आहे त्यामुळं त्या गोष्टी जेव्हा पुढे येतील तेव्हा अनिल देशमुखांच्या समोरची अडचण वाढेल साहजिक आहे अनिल देशमुखांच्या समोरची अडचण वाढली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण सुद्धा वाढणार आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस दलातल्या बदल्यात एकटे अनिल देशमुख आहेत की आणखी कोणी आहे याबाबतची चर्चा अजून होती आहे म्हणजे ते तपासा स्पष्ट होणार आहे आपला इशारा सरळ सरळ अनिल परब यांच्याकडे आहे अनिल परब यात सहभागी आहेत का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये अनिल देशमुखांचा आर्थिक विषयातला सहभाग होता हेही पलांडे यांनी मान्य केलेलं आहे यासोबत काही धक्कादायक माहिती अजून पलांडेंच्याकडून जे दोघांच्याकडूनही मिळते आणि ती माहिती आहे आपण यापूर्वी चार कोटी रुपये कसे वळवले होते म्हणजे नागपूरला गेले नागपूरहून हवालामार्फत दिल्लीला गेले दिल्लीवरून वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत श्रीसाई शिक्षण संस्थेमध्ये आले या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळेला बघितल्या होत्या आता आपण ज्या कंपन्यांची नावं बघणार आहोत ती ईडीच्या तपासामध्ये निष्पन्न झालेली आहेत यातल्या काही कंपन्या या थेट म्हणजे सात कंपन्या या थेट देशमुख परिवाराच्या अखत्यारीत आहेत तुम्ही आता त्या कंपन्यांची नावं देखील बघत आहात मेसर्स राबिया लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड मेसर्स ब्लॅकस्टोन लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कॉन्क्रीट इंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड नॉटिकल वेअरहाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड परबोला वेअरहाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड बायोनॅचरल ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड आणि काटोल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या सात कंपन्यांवरती थेट देशमुख परिवाराचा कंट्रोल होता या कंपन्या देशमुख परिवार चालवत होता आणखी काही कंपन्या आहेत ज्यांचा रोल या आर्थिक व्यवहारामध्ये तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करण्याच्या दिसेल तो मजे मेसर्स कंटेम्पलरी सिक्युरिटीज प्राइवेट लिमिटेड ग्रीनलैंड बिल्ड स्पेस प्राइवेट लिमिटेड सबलाइम वेयरहाउसिंग हाउसिंग प्राइवेट लिमिटेड विश्वेश लॉजिस्टिक प्राइवेट लिमिटेड अरोमा इंटरप्राइजेस प्राइवेट लिमिटेड टिओ टिओटेल्स नावा एक कंपनी है मृगतृष्णा ट्रेडिंग कंपनी आता हे जे टीओ तीवो, टीहोटेल्स सूट्स नावाची कंपनी ती हॉटलिंगमधली आहे आणि मृगतृष्णा ट्रेडिंग कंपनी अशी एक कंपनी आहे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दिसेल या ज्या चौदा कंपन्यांच्याविषयी आपण बोलतो हो, आहोत या चौदा कंपन्यांच्यामधल्या मॅक्झिमम कंपन्या ह्या लॉजिस्टिकमधल्या आहेत आणि वेअरहाऊसिंगमधल्या आहेत लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंगमधल्या कंपन्या काही ट्रान्सपोर्टमधल्या कंपन्या काही बिल्डिंगमधल्या तर काही एनर्जी मधल्या या अशा दिखाऊ कंपन्या स्थापन करायच्या आणि पैशाचं ट्रान्झॅक्शन इकडचं तिकडं करायचं अशा स्वरूपाची ही सगळी प्रक्रिया आहे आता या सगळ्या पैशाच्या व्यवहारामध्ये म्हणजे एखादा मंत्री आत्तापर्यंतचा प्रघात असा आहे की एखादा मंत्री जेव्हा भ्रष्टाचार करून पैसे कमवतो आता हा भ्रष्टाचार हा दुसरा जरा वेगळा वाटेल शिष्टाचार जो आजकालचा झालेला आहे गिफ्ट मनी देण्याचा या शिष्टाचारानुसार पैसे कमावतो आणि ते कमावलेले पैसे काही वाटा स्वतःकडे काही वाटा पक्षाकडे काही वाटा पक्षाच्या प्रमुखाकडे येत असतो म्हणजे एखाद्या पक्षाचा असेल तर तसं होत असतं हा शिष्टाचार आहे आजकालचा तर तसा वाटा फक्त अनिल देशमुखांच्याकडे आलेला आहे की आणखी कुठे कुठे गेलं आहे याचा देखील तपास व्हावा लागेल सरकारमध्ये शिवसेना आहे मुंबईत शिवसेनेचं प्राबल्य आहे आणि मुंबईत शिवसेना आपलं चालवते असा विचार केला तर मुंबईतील शिवसेनेला देखील याचा लाभ मिळालेला आहे का ही देखील तपासणी होणं गरजेचं आहे आता पलांडे जी कबुली देत आहेत ज्या कंपन्यांची नावं समोर येत आहेत या सगळ्या कंपन्यांच्या मध्ये अनिल देशमुखांचा सहभाग महत्वाचा आहे अनिल देशमुख ईडीकडे चौकशीला जाण्याचं टाळत आहेत म्हणजे ऑफलाईन केलेल्या घोटाळ्याचा ऑनलाईन तपास करावा अशी मागणी करणं जरा हास्यास्पदच वाटतं हे घोटाळे ऑफलाईन असतात ना म्हणजे झाकून पाकून केलेले घोटाळे असतात या झाकून पाकून केलेल्या गोष्टीचा ऑनलाईन चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुखांनी आश्चर्यजनकरित्या केलेली आहे अनिल देशमुखांचे सगळे सगळे प्यादे आता कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत सचिन वाझे काझी किंवा अन्य पोलीस अधिकारी काय अटकेत आहेत अटके कस्टडी वाढते आहे या सगळ्या प्रकारामध्ये अनिल देशमुख स्वतःहून ईडीकडे तपासायला टाळत आहेत हे सगळे प्रकार बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते आहे की अनिल देशमुखांचे पाय आता खोलात जात आहेत अनिल देशमुखांचे पाय खोलात म्हणजे सरकारमधल्या अन्य व्यक्तींचे सुद्धा पाय खोलात जातील यात अनिल देशमुखांच्या सोबत आणखी कोण कोण अडकणार आणि सगळ्यात मोठा प्रश्न देशातल्या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला पडलाय एवढी सगळी माहिती ईडीच्या हाती असून सुद्धा ईडी अनिल देशमुखांना अटक करायचं का टाळते हाही प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे पुन्हा एकदा तोच प्रश्न आपल्या समोर येतो की ईडी खरोखरच कारवाई करते आहे की कारवाईचं भीती दाखवून राष्ट्रवादीला राजकीयदृष्ट्या मजबूर करते आहे हे देखील प्रश्न लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळं ईडीने आता वेगवान कारवाई करत यातलं सत्य बाहेर आणणं आणि गुन्हे दाखल करून अटक करण्याची प्रक्रिया वेगवान पत्तीनं करायला पाहिजे एवढं मात्र नक्की पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे काही होतं आहे सरकार टिकेल न टिकेल पाच वर्ष टिकेल अजून पुढची वर्ष टिकेल हा सगळा चर्चेचा भाग सोडला तरी टिकलेल्या सरकारमध्ये जे काही हुकलंय ते आता मात्र सगळ्यांच्या समोर येतं आहे आणि हे सरकारसाठी खूप मोठी अडचण ठरणार आहे अनदाचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबा म्हणजे आपल्यापर्यंत आमचे अपडेट्स पोचत राहतील धन्यवाद